नमस्कार, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आज मी तुमच्यासोबत जुन्या टी शर्टचे खूप चांगले उपयोग शेअर करणार आहे। तुम्ही कित्येकदा बघितलं असेल की टी शर्ट जुनी झाली की त्याचा उपयोग फक्त आपण पोछा मारण्यासाठी म्हणजे फरशी पुसण्यासाठी, नाहीतर डस्टिंगसाठी, नाहीतर भांडे पुसण्यासाठी करतो। पण मी आज तुमच्यासोबत जुन्या टी शर्टचे खूप सारे उपयोग शेअर करणार आहे जे तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला खूप कामी येऊ शकतील। सो फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। फ्रेंड्स, मी तुमच्यासोबत जो जुन्या टी शर्टचा पहिला उपयोग शेअर करणार आहे तो खूप मस्त आहे आणि कदाचित तुम्हाला आवडणारही। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारची कोणतीही टी शर्ट घ्यायची आहे। जसं अशा प्रकारच्या सुटकेस आजकाल तर प्रत्येकाकडे असतातच। याचा यूज आपण फक्त प्रवासासाठी करतो आणि जेव्हा याचं काम नसते तेव्हा आपण घरात याला कसंही स्टोअर करतो। कित्येकदा काय होते की जेव्हा आपल्याला प्रवासाला जायचं असते आपण त्याला असंच ठेवल्यामुळे त्यावर धूळ बसते आणि ती वेळेवर आपल्याला साफ करावं लागते। असं तुम्ही इथे बघू शकता, या सुटकेचं मटेरियल फायबर आहे त्यामुळे याला ओल्या कपड्यांनी साफ केले तरी चालेल, पण कित्येकदा कापडी सुटकेस पण असतात त्याची धूळ साफ करणं खूप कठीण काम वाटतं आणि त्याला वॉशच करावं लागते। तर अशा वेळेस तुम्ही जुन्या टी शर्टचा यूज करू शकता। यासाठी तुम्हाला टी शर्ट कापायची किंवा शिवायची पण गरज नाही, फक्त ती टी शर्ट तुम्हाला या प्रकारे सुटकेसला घालून द्यायची आहे आणि हा आपला खूप कमी खर्चात आणि खूप कमी वेळेत सुंदरसा सुटकेस कवर रेडी होईल। आणि या प्रकारे जर तुम्ही सुटकेसला कुठेही ठेवलं तर बिलकुलच धूळ बसण्याचा चान्सच नाही आणि जेव्हाही तुम्हाला सुटकेसची गरज असेल तेव्हा तुम्हाला ती नवीन मिळेल, बिलकुलही धूळ त्यावर बसलेली नसेल। जसं तुम्ही इथे बघू शकता, या टी शर्टच्या ज्या बाही आहेत त्या ओपन आहेत, त्या तुम्हाला या प्रकारे आत घालून घ्यायच्या आहे। आणि जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही, जर तुमची टी शर्ट बिनकामाची आहे, बिलकुलच यूज तुम्हाला याचा करायचा नाही यानंतर, तर तुम्ही या बाही कट करून त्यावर शिलाई पण मारू शकता आणि जो गळ्याचा भाग ओपन आहे त्याला पण तुम्ही शिलाई करू शकता। पण ही टी शर्ट नंतर तुम्ही कधीच उपयोगात घेऊ शकणार नाही। जर बिना शिलाई मारता, बिना कट करता जर आपला टी शर्टचा यूज होत आहे तर मग कशाला टी शर्ट कापायची? तर फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा जुन्या टी शर्टचा उपयोग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा। मी टी शर्टचा नेक्स्ट उपयोग जो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला या प्रकारची कोणतीही टी शर्ट घ्यायची आहे। इथे तुम्ही नवीन जुनी कोणतीही टी शर्ट यूज करू शकता। इथे मी जुनी टी शर्ट यूज केलेली आहे, याच्यावर पेंटचे डाग लागलेले होते आणि ते निघत नव्हते आणि नंतर मी याचा कोणताच यूज करणार नाही आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या टी शर्टचा जो बाहीवाला आणि गळ्याचा भाग आहे तो कैचीच्या हेल्पनी या प्रकारे कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, आपण या टी शर्टला इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला टी शर्टला उलटं करायचं आहे आणि जो टी शर्टचा खालचा भाग असतो त्याला या प्रकारे शिवून घ्यायचा आहे आणि शिवल्यानंतर टी शर्टला पुन्हा सरळ करून घ्यायचा आहे। इथे मी माझ्या हाताने स्टिचिंग केलेली आहे। जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही शिलाई मशीनचा पण उपयोग करू शकता, त्यामुळे तुमची स्टिचिंग आणखी चांगली जमेल आणि ती दिसायलाही चांगली दिसेल। त्यानंतर आपल्याला असा कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याला टी शर्टच्या आत या प्रकारे घालून घ्यायचा आहे आणि घातल्यानंतर त्याला या प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि जो उरलेला टी शर्टचा कपडा आहे तो या प्रकारे आतल्या भागात सेट करायचा आहे आणि त्यानंतर या कार्डबोर्डच्या साईज इतकाच एक कार्डबोर्ड कट करून घ्यायचा आहे आणि तो या प्रकारे या बॉक्सच्या आत घालून घ्यायचा आहे। तुम्ही वाटेल तर याला एखाद्या गिफ्ट रॅप पेपरनी रॅप पण करू शकता। मी यावर कापडी बॅग ठेवलेली आहे, त्याचा पण एक सुंदरसा रियूज होऊन जाईल आणि हा आपला खूप कमी वेळेत आणि वेस्ट मटेरियल्सपासून सुंदरसा ऑर्गनायझर रेडी आहे। याचा यूज तुम्ही घरातली कोणतीही वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी करू शकता। इथे मी कपडे ऑर्गनाइज केलेले आहे आणि मी इथे जुनी टी शर्ट घेतली का बरं की मला हे ऑर्गनायझर कपाटातच ठेवायचं होतं आणि ते कोणाला दिसणारही नव्हतं। जर तुम्हाला हे ऑर्गनायझर बाहेर यूज करायचं असेल तर तुम्ही थोड्या चांगल्या टी शर्टचा पण यूज करू शकता आणि त्यामुळे ते आणखी दिसायला सुंदर दिसेल। वाटेल तर तुम्ही याला आणखी डेकोरेट पण करू शकता। आय होप फ्रेंड्स, जुन्या टी शर्टचा हाही उपयोग तुम्हाला आवडला असेल। टी शर्टचा जो तिसरा उपयोग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो खूप इझी आहे आणि तुम्हाला खूप उपयोगी पण ठरू शकते। त्यासाठीच तुम्हाला टी शर्ट पहिले उलटी करून त्याचा जो खालचा एरिया आहे तो शिवून घ्यायचा आहे। इथे मी तो शिवून घेतला आहे आणि टी शर्ट सरळ करून घेतली आहे। त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा हँगर घ्यायचा आहे आणि तो त्या टी शर्टमध्ये घालून घ्यायचा आहे। याचा उपयोग मी ॲज अ लॉन्ड्री बॅग केलेला आहे। मी काय केलं आहे की जी माझी वॉशिंग मशीन आहे त्याला एक हुक लावलेली आहे आणि त्यालाच मी ही टी शर्ट हँग करून ठेवते आणि
जेव्हाही माझ्या घरात छोटे छोटे कपडे मला वॉश करायचे असते, जसे कित्येकदा रुमाल्स असतात किंवा माझ्या मुलीचे कपडे असते, ते मी या लॉन्ड्री बॅगमध्ये टाकून ठेवते. कित्येकदा सॉक्स असतात, जर ते मोठ्या लॉन्ड्री बॅगमध्ये टाकले तर ते बाकी कपड्यांमध्ये मिक्स होते, मग आपल्याला वॉश करायच्या वेळेस प्रॉब्लेम होते. तर अशा वेळेस मी काय करते, छोटे कपडे अलग स्टोअर करते आणि मोठ्या कपड्यासाठी मोठी लॉन्ड्री बॅग यूज करते. तुम्ही याचा यूज बाथरूमच्या दारामागे करू शकता किंवा बेडरूमच्या दारामागे करू शकता. आणि जेवढेही तुम्हाला वॉश करायचे कपडे आहे, कित्येकदा काय करतो आपण घाई गडबडीत ते अलमारीत ठेवून देतो आणि मग वॉश करायला विसरून जातो. तर अशा वेळेस कपडे तुम्ही या टी शर्टमध्ये टाकून ठेवले, या लॉन्ड्री बॅगमध्ये टाकून ठेवले तर तुम्हाला वॉश करायला सोपं जाईल. कित्येकदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे कितीतरी नवीन कपडे असतात आणि कधी कधी काय होतं की ते घालून घालून बोर होतात. मग आपण काय करतो, त्यांना कोणाला देतेही नाही आणि ते अलमारीत पडून खराब होतात. तर अशाच कपड्यांचा मी तुमच्यासोबत एक सुंदरसा उपयोग शेअर करणार आहे. त्यासाठी मी एक माझी टी शर्ट घेतलेली आहे. जशी ही टी शर्ट काही खूप जुनी नाही आहे, पण त्याच्या गळ्याजवळचा जो एरिया आहे त्यात एक होल पडलेला आहे, छिद्र पडलेला आहे, त्यामुळे ही टी शर्ट मी यूज करत नाही. पण या टी शर्टवर जी सनफ्लावरची डिझाईन आहे ती मला खूप आवडते, त्यासाठी मी या टी शर्टचा यूज केलेला आहे. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम टी शर्टला अशा प्रकारे उलटं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याचा आणि बाहीचा भाग सोडून जो खालचा चौकोन भाग आहे तो तुम्हाला सुई धाग्याच्या हेल्पनी आणि जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही शिलाई मशीनच्या हेल्पनी पण स्टिच करू शकता. तुम्ही इथे बघू शकता मी हा भाग शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला टी शर्ट सरळ करून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी टी शर्टला सरळ करून घेतलेला आहे आणि एक सुंदरसा आपला कमी खर्चात जुन्या टी शर्टपासून ऑर्गनायझर रेडी आहे. याचा यूज तुम्ही साडी ऑर्गनाईज करण्यासाठी किंवा ब्लँकेट ऑर्गनाईज करण्यासाठी पण करू शकता, पण मी याचा यूज ॲज अ पिलो कवर केलेला आहे. जसं तुम्ही या टी शर्टमध्ये जर साडी किंवा ब्लँकेट ऑर्गनाईज करत असेल तर तुम्हाला याला स्टिच करायची गरज नाही आहे, पण इथे मी पिलो कवर म्हणून यूज केला आहे. यासाठी मी इथे याला शिलाई केलेली आहे. आणि जर तुम्हाला यावर दुसरा जर कवच घालायचा असेल तर तुम्ही तो पण इझिली यावर घालू शकता. गृहीत धरते फ्रेंड्स, तुम्हाला हाही माझा टी शर्टचा उपयोग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारची एक ना एक फ्रेम भिंतीवर लावलेली असते, पण कधी कधी काय होते तेच फ्रेम पाहून बोर होतं. तर अशा वेळेस तुम्ही जुन्या टी शर्टचा यूज करून सुद्धा काही वेळातच सुंदरशी फ्रेम तयार करू शकता. ती कशी तर ते बघूया. तर त्यासाठी तुम्हाला अशी कोणतीही टी शर्ट घ्यायची आहे ज्यावर सुंदरशी डिझाईन काढलेली असेल किंवा काहीतरी सुंदरसं लिहिलेलं असेल, तर अशी मी सिंपलशी टी शर्ट घेतलेली आहे आणि त्याला फ्रेमच्या आकारा इतकं कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला फ्रेम या प्रकारे ओपन करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही टी शर्ट या फ्रेममध्ये चांगल्या प्रकारे अरेंज करून घ्यायची आहे. आणि फ्रेमचा जो मागचा एरिया आहे तो तुम्हाला या प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे. तुम्ही वाटेल तर टी शर्ट ग्लूगनच्या हेल्पनी चिपकवू पण शकता, नाही तर मग सुई धाग्याच्या हेल्पनी मागे स्टिच करून घ्या. आणि हा आपला खूप कमी खर्चात आणि खूप कमी वेळेत सुंदरसा वॉल डेकोर आयटम रेडी आहे. या फ्रेमला बघून कोणी म्हणू पण नाही शकणार की आपण ही टी शर्टपासून बनवलेला आहे. मी तुमच्यासोबत जो नेक्स्ट उपयोग शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची स्लीवलेस टी शर्ट घ्यायची आहे. आणि जर टी शर्ट तुमची प्लेन असेल तर खूपच चांगलं. तर इथे मी या प्रकारची प्लेन टी शर्ट घेतलेली आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, या टी शर्टला उलटं करून या टी शर्टचा जो खालचा भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्हाला शिलाई मशीननी शिलाई मारायची आहे. आणि शिलाई केल्यानंतर तुम्हाला ही टी शर्ट सरळ करून घ्यायची आहे. आणि ही सुंदरशी आपली काही मिनिटातच कापडी पिशवी तयार आहे. याचा यूज तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी किंवा कोणताही किराणा माल आणण्यासाठी करू शकता. सो फ्रेंड्स, आय होप आजच्या जुन्या टी शर्टचे सर्व उपयोग तुम्हाला आवडलेले असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.